डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र, अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623-2567-22. श्रीगोंदा येथील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे आणि अनुराधा नागवडे यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय. राज्यामध्ये लागणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. त्यातच श्रीगोंद्याच्या राजकारणात देखील मोठे बदल होत आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या निकटवर्तीय मानले जाणारे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे आणि अनुराधा नागवडे यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिलाय. त्यामुळे जिल्ह्यासह श्रीगोंद्यात काँग्रेस पक्षाच्या अडचणीत वाढ झाली आहे. विकास कामं त्वरित मार्गी लावण्याचं कौशल्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असल्यामुळं श्रीगोंदा मतदारसंघातील प्रलंबित कामं पूर्ण करण्यासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असं नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी सी न्यूज मराठीशी बोलताना स्पष्ट केलंय. पातळीवरती, राज्य पातळीवरती आणि तालुका पातळीवरती राजकारणाच्या अनेक घडामोडी आपण सध्या पाहतोय आणि बदलत्या परिस्थितीमध्ये आपल्या तालुक्यामध्ये लोकांच्या आणि सर्वसामान्य सहकाऱ्यांच्या ज्या भावना आहेत त्या भावनांचा विचार करून या ठिकाणी निश्चितच ही जागा काँग्रेस पक्षाकडे नाहीये. ही जागा सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिलेली आहे. आम्ही काँग्रेस पक्षामध्ये असल्यामुळे अनेक वेळा आम्ही प्रयत्न केल्यानंतर ही जागा कायमची राष्ट्रवादी सुटत गेली आणि भविष्यामध्ये सुद्धा ही जागा काँग्रेसला मिळेल की न मिळेल याची फार मोठ्या प्रमाणामध्ये शंका असल्यामुळे काँग्रेस पक्षाने तसं आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण नाही, आम्हाला सहकार्यच केलं. आम्ही काही काँग्रेस पक्षावरती नाराज नाही आहेत, परंतु तालुका पातळीवरती अजितदादा पवार यांच्याशी आमची चर्चा झाली आणि भविष्यामध्ये नागवडे कुटुंबियांना या ठिकाणी राजकीय पाठबळ देण्याचा निर्णय त्यांनी मान्य करून भविष्यामध्ये आपल्याला एकमेकाला चांगल्या प्रकारचं सहकार्य करू अशा प्रकारे त्यांनी आम्हाला सातत्यानं सहकार्य करण्याची भूमिका घेतली आणि त्यानंतर आम्ही आमच्या सर्व सहकाऱ्यांशी, कार्यकर्त्यांशी या ठिकाणी तालुका पातळीवरती चर्चा करून उद्याच्या 4-5 दिवसाच्या आत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्षामध्ये आम्ही आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी प्रवेश करणार आहोत. दादांनी शब्द दिल्याप्रमाणे ज्या काही गोष्टी आम्ही त्यांच्यासमोर तालुक्याच्या विकासाच्या संदर्भामध्ये मांडल्या त्या प्रामुख्याने प्राधान्याने त्या गोष्टीमध्ये त्यांनी आम्हाला मदत करण्याचं काम या ठिकाणी केलं आणि राजकारणामध्ये उद्याच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला खद्दीरपणे मदत करण्याचं धोरण त्यांनी घेतलं आणि म्हणून आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे. काँग्रेसमध्ये असतानाही अजितदादा या ठिकाणी कार्यक्रमाला आले असतानाही या ठिकाणी आम्ही आमच्या भूमिका जाहीर केलेल्या आहेत की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश 100% करतोय. आम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे, परंतु जर उद्याच्या काळामध्ये या ठिकाणी आम्हाला कोणत्याही पक्षाने मदत केली नाही तरी सुद्धा कार्यकर्त्यांच्या आणि सर्व लोकांच्या आग्रहाखातर आम्ही या ठिकाणी अपक्ष सुद्धा उमेदवारी अनुराधा नागवडे या करणार आहेत अशा प्रकारची आमची ही भूमिका सातत्याने कायम राहिलेली आहे. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करण्याचा आमचा ठाम निर्धार असून यापूर्वी नागवडे कुटुंबानं अनुकूल परिस्थिती असताना देखील त्याग करत इतरांना मदत केली, मात्र त्यांनी आम्हाला गेल्या निवडणुकीत साथ न दिल्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असून मतदार देखील निवडणूक लढवण्यासाठी आग्रह धरतायत. आपण निवडणूक लढवणार असून मोठ्या फरकानं विजयी होऊ असा विश्वास नागवडे यांनी बोलून दाखवलाय. स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांनी बाजार समिती, एसटी डेपो, सहकारी साखर कारखाना, शैक्षणिक संस्था, घोडकुकडी, पाठपाणी यात मोठं योगदान दिलंय. आम्ही त्यांचा आदर्श घेऊन काम करत आहोत हे मतदार पाहत आहेत आणि यामुळे आम्हाला निश्चित फायदा होईल असंही नागवडे यांनी म्हटलंय. गणेश कवितकर, सी न्यूज मराठी, श्रीगोंदा. राजेंद्र क्लॉथ,
गेल्या 55 वर्षांची परंपरा, लग्न बसण्यासाठीचे भव्य दालन, शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या, नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग, नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज, नऊवार साड्यांचे अनेक प्रकार, देण्याघेण्यांच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग, ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्ययावत शोरूम राजेंद्र फॅशन, शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर.